मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण प्रकरण क्रमांक 15 सजीवांमधील जीवन प्रक्रिया हा भाग अभ्यासला. आज आपण नवीन प्रकरण सुरू करणार आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, प्रकरण क्रमांक 16, अनुवंशिकता व परिवर्तन. प्रकरण क्रमांक 16, अनुवंशिकता व परिवर्तन. नेमका अनुवंशिकता म्हणजे काय आणि परिवर्तन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. सुरुवातीला आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहू. प्रश्न पहिला आहे, तुमच्या वर्गातील सर्व मुले किंवा मुली एकसारखीच दिसतात का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला वर्ग डोळ्यासमोर घ्या. आपल्या वर्गातील किंवा तुमचे मित्र मैत्रिणी हुबेहूब तुमच्यासारखं दिसतात का? नाही, ते तुमच्यापेक्षा वेगवेगळे दिसतात. सगळेच एकसारखे दिसतात का? नाही, तर प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थ्यापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. मग कोणत्या अर्थाने तो वेगळा असतो? उंची प्रत्येकाची वेगवेगळी असते, त्वचेचा रंग वेगवेगळा असू आहे, तुमच्या चेहऱ्याची ठेवण वेगवेगळ्या प्रकारची आहे, हाताच्या अंगठ्याची ठेवण वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाच्या डोळ्याचा रंगसुद्धा वेगवेगळा असू शकतो, केसांची रचना, काही जणांचे केस सरळ असतील, काही जणांचे केस कुरळे असतात, काही जणांचे डोळे काळ्या रंगाचे असतात, काही जणांचे तपकिरी असतात, तर काही जणांचे निळेसुद्धा असू शकतात. म्हणजेच काय? वर्गातील प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थीपेक्षा पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वेगळा असतो. प्रश्न दुसरा आहे, खालील मुद्द्याच्या आधारे समानता स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे किंवा विविधता स्पष्ट करा. तर याच्यामध्ये काही वैशिष्ट्य दिलेले आहे. उदाहरणार्थ, प्रत्येक विद्यार्थ्याचा त्वचेचा रंग वेगळा असतो, चेहऱ्याची ठेवण वेगळी असते, काही जणांचा चेहरा गोल असतो, काही जणांचा चेहरा लांबट असतो, काही जणांची हनुवटी निमुळती असते, म्हणजे चेहऱ्याची ठेवण वेगवेगळी असते. प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते, काहींचा डोळ्यांचा रंग वेगवेगळा असतो, म्हणजे तपकिरी, काळा किंवा फेंट काळा, किंवा काही जणांचे डोळे निळेसुद्धा असतात. तर हाताच्या अंगठ्याची ठेवण बघितली तर ही सुद्धा वेगवेगळी असते. यावरून आपल्याला काय समजते? तर प्रत्येक सजीव प्राणी हा दुसऱ्या सजीव प्राण्यापेक्षा भिन्न गुणधर्म दाखवतो, जरी तो एकाच प्रजातीतला असला तरी सुद्धा. हा भाग आपण मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेला आहे. मग सजीवांमध्ये ही विविधता कोणामुळे निर्माण होत असेल, किंवा शरीरातील असा कोणता घटक असेल की ज्यामुळे सजीव प्राण्यांच्या मध्ये ही विविधता निर्माण होते, नेमका हाच भाग आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण अनुवंशिकता म्हणजे सजीवांमधील विविधतेला कारणीभूत असणारा घटक म्हणजेच अनुवंशिकता, आणि ह्या अनुवंशिकता म्हणजे काय हा भाग आपण इथं अभ्यासणार आहोत. तर पहिलाच भाग घेऊया, अनुवंश. सजीवांमध्ये म्हणजे एकाच प्रजातीमध्ये जी तुम्हाला विविधता दिसते ती विविधता अनुवंश, ज्याला इनहेरिटन्स असं म्हटलं जातं, याच्यामुळे निर्माण होते. मग अनुवंश म्हणजेच काय? सजीवांमध्ये एका पिढीतील सर्व गुणधर्मे दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात. या गुणधर्माचा अभ्यास करणारी एक स्वतंत्र अशी शाखा असते, त्या शाखेला अनुवंशशास्त्र असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशाचा अभ्यास करणारी विशिष्ट अशी एक शाखा असते आणि त्या शाखेला अनुवंशकीय शास्त्र असं म्हटलं जातं, ज्याला इंग्रजीमध्ये जेनेटिक्स असं म्हटलं जातं. जर आपण बघितलं तर पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया होत असताना एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सर्व गुणधर्म संक्रमित करण्याची प्रक्रिया होत असते. ही गुणधर्म संक्रमित होत असताना याच्यामध्ये बरंचसं साम्य असू शकतं आणि काही सूक्ष्म भेद सुद्धा आढळतात. जर आपण प्रजननाच्या प्रकारांचा विचार केला तर प्रजननाचे दोन प्रकार आहेत, लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन. लैंगिक प्रजननामध्ये नर आणि मादी वेगवेगळ्या असतात, अलैंगिक प्रजननामध्ये नर आणि मादी म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक असे भाग वेगवेगळे नसतात, एकाच पेशीमध्ये ते दोन्ही घटक असतात. जर अलैंगिक प्रजननाचा विचार केला तर अलैंगिक प्रजननामुळे होणारे भेद हे फार कमी प्रमाणामध्ये असतात, मात्र लैंगिक प्रजननाद्वारे होणारे पुढच्या पिढीमध्ये बरेचसे सूक्ष्म भेद आढळून येतात. तर हे भेद कोणत्या कोणत्या कारणामुळे आढळून येतात याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपण मानवामध्ये कोणकोणते सूक्ष्म भेद निर्माण होतात
हे आपण या छोट्याशा आकृतीद्वारे आणि त्या आकृतीवर आधारित प्रश्नोत्तराद्वारे अभ्यासून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासले की अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवांत भेद सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद तुलनेने जास्त असतात. आता आपण या आकृतीचे निरीक्षण करू. यामध्ये मानवी चेहऱ्यातील काही भेद दिलेले आहेत. पहिल्या आकृतीमध्ये चेहऱ्याची ठेवण दिलेली आहे. यामध्ये कानाची पाळी, नाक याचं निरीक्षण केलं की याच पद्धतीची चेहऱ्याची ठेवण सर्वांची असते का? तर नाही. काही जणांच्या चेहऱ्याची ठेवण गोल असते, काही जणांची उभट असते, तर काही जणांची लांबटसुद्धा असते. पुढची आकृती जर आपण पाहिली तर नाक आणि ओठांची ठेवण यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता आढळते. कानाच्या पाळीची ठेवण बघितली तर काहींच्या कानाची पाळी ही विभक्त असते, तर काही ती जोडलेली असते. कपाळावरील केसांचे कोण याच्यामध्ये सुद्धा विविधता असते. याच्या व्यतिरिक्त आपण जर डोळ्याच्या आयब्रोज त्याची ठेवण बघितली तर ती ठेवणसुद्धा प्रत्येकांमध्ये वेगवेगळी असते. म्हणजे अलैंगिक पुनरुत्पादनामध्ये फारसे भेद नसतात, मात्र लैंगिक पुनरुत्पादनामध्ये खूप लहान लहान भेद असतात किंवा खूप त्याच्यामध्ये साम्य असतं, हे या चित्राद्वारे आपण कळत आपल्याला समजते. जर आपण निरीक्षण केलं तर तुमच्या वर्गातील तुमच्या मित्रांच्या कानाच्या पाळीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. तुमच्यासारखेच ते हुबेहूब आहे का? नाही. तर त्या कानाच्या पाळीच्या ठेवणीमध्ये सुद्धा तुम्हाला विविध बदल आढळतील. आपण सर्वजण मनुष्य प्राणी असूनही सर्वांच्या रंगामध्ये कोणता फरक तुम्हाला आढळतो? तर काही जण सावळे असतात, काही जण गोरे असतात. सर्वांचा गोरेपणा सुद्धा एकसारखा असतो का? नाही. तर त्यामध्ये सुद्धा विविधता आढळते, म्हणजे रंगामध्ये सुद्धा विविधता आढळते. तुम्ही सर्वजण इयत्ता 9वीमध्ये आहात, पण एकाच वर्गात काही मुले उंच तर काही जण कमी उंचीचे का आढळतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वजण एकाच वयाचे आहात तरी सुद्धा तुमच्या सर्वांची उंची एकसारखी आहे का? नाही. तर काही जण उंच आहेत, काही जण खूपच कमी उंचीचे आहेत, तर काही जण मध्यम उंचीचे तुम्हाला आढळतील. म्हणजेच लैंगिक पुनरुत्पादनामध्ये बरेचसे भेद आढळतात, आणि हे भेद होत असताना काही विशिष्ट घटक आपल्या शरीरातील त्याला कारणीभूत असतात. याच घटकांचा अभ्यास आता आपण पुढे करणार आहोत. या घटकांचा अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात येईल की मातापित्यामधील सर्व गुणधर्म त्यांच्या पाल्यांमध्ये संक्रमित होत असताना बरीचशी गुणधर्म जशीच्या तशी संक्रमित होत असतात, तर काही बदलत असतात. या अनुषंगाने जर आपण बघितलं तर त्यानुसार आपल्या शरीराच्या ठेवणीमध्ये विविधता आढळते. आपण हुबेहूब आपल्या आईवडिलांसारखे दिसत नाही. तर नेमकं हे सगळं कशामुळे होते? तर या घटकांचा आपण अभ्यास करूया अनुवंशिकता या उपघटकामध्ये. मित्रांनो, या चित्राद्वारे तुम्हाला समजलंच असेल की मानव या एका प्रजातीमधील काही लक्षणांचा जरी आपण विचार केला तर त्यात बरेचसे काय आढळतात? भेद आढळतात, हे आपण या चित्राद्वारे पाहिलं. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. अनुवंशिकता म्हणजे काय? यालाच इंग्रजीमध्ये इनहेरिडेटरी असं किंवा हेरिडेटरी असं म्हटलं जातं. तर नेमकं अनुवंशिकता म्हणजे काय? मातापित्यामधील मानसिक आणि शारीरिक लक्षणे त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करण्याची प्रक्रिया यालाच अनुवंशिकता असे म्हणतात. अनुवंशिकता म्हणजेच काय? मातापित्याकडून शारीरिक आणि मानसिक लक्षणे पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात, म्हणजे पाठवली जात असतात, आणि या प्रक्रियेलाच अनुवंशिकता असे म्हटलं जातं. अनुवंशिकतेमध्ये जरी शारीरिक आणि मानसिक लक्षणं संक्रमित होत असले तरी त्याच्यामध्ये थोडे साम्यही असू शकतात आणि भेदही असू शकतात. नेमकं कोणत्या प्रकारचं साम्य आणि भेद असतं हे त्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं. आता यापुढील भेद बघूया आपण. अनुवंशिकता लक्षणे आणि त्यांचं प्रकटीकरण. पुढचा मुद्दा आहे अनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण. सजीवांमधील वैशिष्ट्ये, लक्षणे ही कशी प्रकट होत असतील? म्हणजेच मातापितामधील शारीरिक आणि मानसिक लक्षणं त्यांच्या मुलांच्या मध्ये किंवा त्यांच्या संततीमध्ये कशी बरं प्रकट होत असतील? नेमकं यामध्ये कोणकोणती प्रक्रिया कार्यरत करत असतील? तर या सर्वाचा अभ्यास
आता आपण अनुवंशिक लक्षणे व लक्षणांचे प्रकटीकरण यामध्ये अभ्यासणार आहोत. अनुवंशिक लक्षणे प्रकट होत असताना आपल्या शरीरामध्ये पेशी अंतर्गत काही प्रथिने असतात, ज्याला प्रोटीन्स असं सुद्धा म्हटलं जातं. या पेशीमध्ये असणाऱ्या प्रथिनांच्या मध्ये विशिष्ट अशा गुणधर्माशी संबंधित सर्व माहितीचा साठा असतो. ही प्रथिने संश्लेषण होत असताना म्हणजेच त्याचं विभाजन होत असताना ती प्रथिने विशिष्ट अशा गुणधर्माबाबत माहिती त्या पेशीमध्ये साठवून ठेवते. ही माहिती पेशीमध्ये DNA मध्ये साठवली जाते. DNA चा लॉन्ग फॉर्म आहे डीऑक्सीन्यूक्लिक ऍसिड. आपल्या पेशीच्या केंद्रकाच्या आतमध्ये DNA असतो. या DNA मध्ये प्रथिनं असतात आणि ही प्रथिनं योग्य त्या गुणधर्माबद्दलची माहिती साठवून ठेवतात. DNA मध्ये प्रथिनांनी साठवलेल्या या गुणधर्मालाच जनुके किंवा जीन्स असं म्हणतात. म्हणजेच आपल्यातील अनुवंशिकता किंवा शारीरिक आणि मानसिक लक्षणे हे आपल्या जीन्समध्ये म्हणजेच आपल्या जनुकांमध्ये साठवलेली असतात आणि ही एक रासायनिक प्रक्रिया असते. ही या माहितीचा साठा ही प्रथिनं DNA मध्ये साठवून ठेवतात. म्हणजे ही सगळे प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे. आता उदाहरणच देऊन पाहायचं झालं तर वनस्पतीमध्ये असणारी वृद्धी संप्रेरके, वनस्पतीच्या पेशी अंतर्गत असणारा DNA हा वृद्धी संप्रेरक म्हणजेच प्रोटीन संश्लेषणाद्वारे किंवा प्रथिनांच्या संश्लेषणाद्वारे हा काय तयार करतो, तो वृद्धी संप्रेरक तयार करण्याचं कार्य करतो. वृद्धी संप्रेरक वनस्पतीच्या उंचीसाठी कारणीभूत असणारा गुणधर्म आहे. जेव्हा जेव्हा वनस्पतीतील पेशीमधला DNA जास्ती जास्त वृद्धी संप्रेरक तयार करेल तेवढी जास्त त्या वनस्पतीची उंची वाढेल. काही भौतिक रासायनिक किंवा अनुवंशिक कारणामुळं जर वृद्धी संप्रेरक स्रवण्याचं प्रमाण बंद झालं, कमी झालं किंवा प्रमाण धीम्या गतीनं झालं तर त्या वनस्पतीची वाढ खुंटते त्या जीन्समुळं. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की अनुवंशिकताचं लक्षणांचं प्रकटीकरण होत असताना जीन्स म्हणजे जनुके ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. जनुके त्या लक्षणांचं प्रकटीकरण प्रथिन संश्लेषण करून करत असतो. म्हणजे जो जो गुणधर्म असेल, उंची, त्वचेचा रंग असेल, डोळ्याचा रंग असेल, केसाची रचना असेल, कानाची पाळी किंवा हाताच्या अंगठ्याची रचना असेल, ही सर्व माहिती माता पित्यांकडून त्या DNA मध्ये प्रथिनांच्या कडून काय केली जाते, साठवली जातात आणि ती प्रथिनं त्या मुलांच्या मध्ये संक्रमित केली जातात. मग मुलांच्या मध्ये ज्या प्रमाणात त्या प्रथिनांचं संश्लेषण होईल आणि प्रकटीकरण होईल त्या पद्धतीचे गुणधर्म माता पित्याकडून त्या संततीमध्ये काय होत असते, प्रकट होत असते. जसं वनस्पतीमधील वृद्धी संप्रेरक हे वनस्पतीच्या उंचीसाठी कारणीभूत ठरते. वृद्धी संप्रेरक योग्य त्या प्रमाणात स्रवले तर त्या वनस्पतीची उंची वाढते. काही कारणास्तव वृद्धी संप्रेरक स्रवण्याचं प्रमाण कमी झालं तर त्या वनस्पतीची वाढ खुंटते. याच पद्धतीनं मानवामध्ये सुद्धा ज्या ज्या प्रमाणात ती संप्रेरक तयार होतील त्या त्या प्रमाणामध्ये आपल्या शारीरिक रचनेमध्ये बदल होत जातात. आता नेमकं जनुक म्हणजे काय, त्याची रचना कशी असते हे आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिक लक्षणानंतर आता आपण पुढील भाग पाहूया, गुणसूत्रे. यालाच इंग्रजीमध्ये क्रोमोझोम्स असं म्हटलं जातं. नेमकं गुणसूत्र म्हणजे काय, तर सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये ही गुणसूत्र असतात आणि सर्व प्रकारच्या अनुवंशिक लक्षणांचं वहन ही गुणसूत्र करत असतात. म्हणजेच सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणधर्म होय. थोडक्यात तुम्ही असंही म्हणू शकताय, गुणसूत्र हे अनुवंशिक गुणधर्म वाहून नेण्याचं महत्त्वाचं कार्य करतात. म्हणजे तुम्ही प्रश्न जर विचारलाच गेला की गुणसूत्र म्हणजे काय, तर तुमचं उत्तर असणार आहे अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणाऱ्या घटकास गुणसूत्र असं म्हटलं जातं. ही गुणसूत्र पेशीच्या केंद्रकाच्या आतमध्ये असतात. जर आपण पेशी विभाजन होत असताना सूक्ष्मदर्शकाखाली ती काचपट्टी पाहिलं तर आपण ही गुणसूत्रे सहजपणे पाहू शकतो. गुणसूत्र हे विविध आकारांचे असू शकतात. प्रत्येक प्राण्याची प्रजात कोणती आहे त्या प्रजातीनुसार त्याचा आकार व त्याची संख्या ही ठरलेली असते.
म्हणजेच प्रत्येक प्राण्यामध्ये गुणसूत्रांची संख्या आणि गुणसूत्रांची रचना ही एकसारखी असते तसं नाही. प्रजातीनुसार या संख्या आणि रचना याच्यामध्ये बदल होत जातात. तर प्रत्येक सजीवांच्या मध्ये गुणसूत्रांची संख्या ही वैशिष्ट्यपूर्णच असते. प्रत्येक गुणसूत्र हा डीएनएनी बनलेला असतो आणि या डीएनएमध्ये म्हणजेच आपण डीऑक्सी न्यूक्लिक ऍसिड म्हणजे प्रत्येक गुणसूत्र हे डीएनएनी बनलेली असतात. शिवाय या गुणसूत्राच्या आतमध्ये केंद्रक आम्ले आणि प्रथिने असतात. आपण यापूर्वीही बघितलं की डीएनएमध्ये प्रथिन संश्लेषण किंवा प्रथिनयुक्त घटक साठवण्याची क्षमता असते आणि त्यालाच आपण जनुके असं म्हटलेलं आहे. तर गुणसूत्र ही डीएनए आणि केंद्रक आम्ले म्हणजेच प्रथिनांनी बनलेली असतात. तर ही गुणसूत्रे चार प्रकारची असू शकतात किंवा गुणसूत्राचे वेगवेगळे प्रकार असतात. जर आपण मानवी गुणसूत्राचा विचार केला तर हे गुणसूत्र आहे हे मानवामध्ये असणारं गुणसूत्र आहे. साधारणचा याचा आकार तुम्हाला एक्स इंग्रजी अक्षर एक्स सारखा दिसत आहे. तर हा एक्स आकार जसजसा पेशी विभाजनामध्ये जाईल तसतसा हा आकार बदलत जातो. कधी कधी तो दंडाकृती दिसतो तर कधी कधी त्याचा आकार एल सारखा असतो. आता त्याचे प्रकार कसे असतात हा भाग आपण पुढील मुद्द्यामध्ये अभ्यासणारच आहोत. तर साधारणतः ही गुणसूत्राची रचना आहे जी इंग्रजी अक्षर एक्स सारखी दिसते. याच्या मध्यभागी गुणसूत्र बिंदू असतो आणि या गुणसूत्र बिंदूवरूनच त्याचे चार प्रकार कोणकोणते असतात हे अवलंबून असतं. म्हणजे गुणसूत्राची स्थिती किंवा तो कोणत्या ठिकाणावरती आहे यावरून त्या गुणसूत्राचे प्रकार ठरलेले असतात. साधारणतः इथं गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू हा मध्यभागी आहे म्हणून त्याचा आकार आपल्याला एक्स सारखा दिसत आहे. जर तो वर गेला खाली गेला तर त्यानुसार त्या गुणसूत्राची रचना बदलत जाते आणि त्यानुसार तिचे चार प्रकार पडतात. तर या गुणसूत्रामध्ये कोणकोणते घटक असतात तर गुणसूत्र भुजा म्हणजे गुणसूत्राला बाजू असतात. एका बाजूला पी बाजू म्हणतात म्हणजे गुणसूत्र बिंदूच्या वरची बाजू आहे त्याला पी भुजा असं म्हटलं जातं आणि गुणसूत्र बिंदूच्या खालच्या बाजूला क्यू भुजा असं म्हटलं जातं. म्हणजे आकृती करत असताना नावं लक्षात ठेवणं सोपं आहे. गुणसूत्र एक्स आकाराची आहे, मध्यभागी त्याचा गुणसूत्र बिंदू असतो, त्याच्या वरच्या बाजूला तुम्ही पी भुजा म्हणायचं आणि गुणसूत्र बिंदूच्या खालच्या बाजूला क्यू भुजा असं म्हणायचं. त्यानंतर हे पूर्ण गुणसूत्र डीएनएनी बनलेलं असतं म्हणून याच्या शेवटी आपण डीएनएचा एक धागा दाखवलेला आहे. म्हणजे साधारणतः हे गुणसूत्र सर्व प्रकारच्या अनुवंशिक घटक वाहून नेत असतात आणि वाहून नेत असताना हे एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये ही माहिती रसायनांच्या स्वरूपात साठवलेली असतात आणि ही सांकेतिक भाषा गुणसूत्र एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचं कार्य करत असते. तर गुणसूत्रांची संख्या ही प्रत्येक प्रजाती आणि प्राण्यांच्या मध्ये वेगवेगळी असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती महत्त्वाची आहे. परीक्षेला तुम्हाला 2 मार्कलाही येऊ शकते. परीक्षेमध्ये कृतीयुक्त प्रश्न सुद्धा येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला गुणसूत्राची आकृती येऊ शकते आणि त्याची नावं पूर्ण करण्यासाठी रिकामी जागा येऊ शकते. त्यामुळं गुणसूत्राच्या आकृतीची तयारी करायची आहे. प्रश्न पण येऊ शकतो, टिपा लिहा गुणसूत्र. मग याचं उत्तर कसं लिहिणार? गुणसूत्राची आकृती काढायची नामनिर्देशित आकृती ही पेन्सिलनंच काढायची आहे, पेनाचा वापर करायचा नाही. आकृती काढून झाल्यानंतर तुमच्या उत्तराचा पहिला मुद्दा असणार आहे अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणाऱ्या घटकास गुणसूत्र असं म्हणतात. दुसरा मुद्दा लिहिणार आहात तुम्ही, प्रजातीनुसार प्रत्येक सजीवांमध्ये गुणसूत्राची संख्या आणि आकार हा वेगवेगळा असतो. तिसरा मुद्दा लिहिणार आहात, गुणसूत्र ही केंद्रक आम्ले व प्रथिनांनी बनलेला असतो. आणि शेवटचा मुद्दा लिहिणार आहात, गुणसूत्रामध्ये कोणकोणते घटक असतात? तर गुणसूत्रामध्ये गुणसूत्र भुजा पी भुजा, गुणसूत्र बिंदू क्यू भुजा आणि डीएनए असतो. त्यानंतर तुम्ही आकृती काढणार आहात. हे तुमचं प्रश्नाचं उत्तर झालं. तर आपण पाहिलं की गुणसूत्राची संख्या आणि त्याचा आकार हा प्रजातीनुसार वेगवेगळा असतो. तर नेमकं प्रत्येक सजीवांमध्ये ही गुणसूत्राची संख्या किती असते हे आपण या तक्त्याद्वारे पाहूया. उदाहरण द्यायचं झालं तर मानवामध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात म्हणजे आणि एकूण गुणसूत्राची संख्या असते 46. आणखीन काही गुणसूत्रांची प्राण्यांच्या मधील गुणसूत्रांची संख्या आपण या तक्त्याद्वारे अभ्यासूया.
या तक्त्यामध्ये काही सजीवांतील गुणसूत्रांची संख्या दिलेली आहे. गुणसूत्र बिंदूनुसार गुणसूत्रांची रचना ही ठरत असते. प्रत्येक प्रजातीनुसार गुणसूत्रांची संख्या आणि त्याची रचना यामध्ये विविधता आढळते. आता या तक्त्यामध्ये जर पाहिलं तर खेकड्यामध्ये गुणसूत्रांची संख्या 200 इतकी आहे. मका या वनस्पतीमध्ये गुणसूत्रांची संख्या आहे 20. बेडूक या प्राण्यामधील गुणसूत्रांची संख्या आहे 26. गोलकृमी यामधील गुणसूत्रांची संख्या आहे 4. तर बटाट्यामधील गुणसूत्रांची संख्या आहे 48 आणि मानवामधील गुणसूत्रांची संख्या आहे 46. मानवामध्ये 46 गुणसूत्र असतात, त्या जोडीने असतात, म्हणजे 23 जोड्या गुणसूत्रांच्या मानवामध्ये असतात. म्हणजेच या तक्त्यावरून समजतं की विविध प्रजातीनुसार त्या त्या प्राण्यांच्यामध्ये आणि त्या त्या वनस्पतीमध्ये गुणसूत्रांच्या संख्येमध्ये विविधता आढळते. आता आपण या पुढील भाग अभ्यासूया. गुणसूत्रांचे प्रकार हे गुणसूत्र बिंदूवर आधारित असतात हे आपण या आधीच्या मुद्द्यामध्ये अभ्यासले. साधारणतः गुणसूत्राचे मध्यबिंदूच्या स्थानानुसार 4 प्रकार पडतात. मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री. यालाच मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिलोसेंट्रिक असं म्हटलं जातं. पहिल्या भागाकडे आपण वळूया. पहिला भाग आहे मध्यकेंद्री, म्हणजेच याला मेटासेंट्रिक असं म्हटलं जातं. मध्यकेंद्रीमध्ये गुणसूत्र बिंदू हा गुणसूत्रांच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी असतो. मध्यभागी असल्यामुळे दोन्हीही भुजा गुणसूत्राच्या समान लांबीच्या असतात. साधारणतः ही रचना इंग्रजी मुळाक्षर व्ही या अक्षराप्रमाणे दिसते. जर आपण पेशी विभाजनाची काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली बघितली तर आपल्याला ह्या सर्व रचना आपण अभ्यासू शकतो. मध्य केंद्रीमध्ये गुणसूत्र बिंदू हा गुणसूत्रांच्या दोन्ही भुजांच्या मध्यभागी असतो, त्यामुळे दोन्हीही भुजा समान लांबीच्या दिसतात आणि ही रचना साधारणतः इंग्रजी मुळाक्षर व्ही या अक्षराप्रमाणे दिसते. म्हणूनच या प्रकाराला मध्यकेंद्री म्हणजे मेटासेंट्रिक असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे उपमध्यकेंद्री, ज्याला सब मेटासेंट्रिक असं म्हटलं जातं. या गुणसूत्रामध्ये गुणसूत्र बिंदू हा थोडासा एका बाजूला सरकतो. अशा प्रकारे रचना झाल्यामुळे गुणसूत्राची एक बाजू दुसऱ्या बाजूपेक्षा न कळत लहान दिसते. साधारणतः ही रचना इंग्रजी मुळाक्षर यल या अक्षराप्रमाणे दिसते. मग जसं यल ह्या अक्षराचं तुम्ही निरीक्षण केला तर एक बाजू त्याची छोटी असते आणि दुसरी बाजू मोठी असते. अगदी याच पद्धतीनं गुणसूत्र बिंदू एका बाजूला सरकल्यामुळे गुणसूत्राची एक भुजा दुसऱ्या भुजेपेक्षा थोडीशी लहान आढळते. यानंतरचा तिसरा प्रकार आहे अपकेंद्री, यालाच ॲक्रोसेंट्रिक असं म्हटलं जातं. या प्रकारामध्ये गुणसूत्र बिंदू एका बाजूला पूर्णता सरकते. पूर्णता सरकल्यामुळे या गुणसूत्राची रचना इंग्रजी मुळाक्षर जे या अक्षरासारखं दिसतं. जेची जर आपण रचना पाहिली तर त्याची एक बाजू खूपच लहान असते आणि एक बाजू खूपच मोठी असते. नेमकं हेच गुणसूत्राच्या बाबतीत सुद्धा घडतं. गुणसूत्र बिंदू एका बाजूला सरकल्यामुळे एक बाजू खूप छोटी आणि दुसरी भुजा ही खूप मोठी दिसते. त्यामुळे साधारणतः ही रचना इंग्रजी मुळाक्षर जे या अक्षराप्रमाणे दिसते. चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री. या प्रकारामध्ये मध्यकेंद्र किंवा गुणसूत्र बिंदू पूर्ण एका बाजूला सरकतो. या रचनेमुळं हे गुणसूत्र इंग्रजी अक्षर किंवा मुळाक्षर आय या अक्षराप्रमाणे दिसते. हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये गुणसूत्राची एकच बाजू आपल्याला दिसते. साधारणतः हे सगळे प्रकार जर आपण बघितले तर लक्षात ठेवण्यासारखं खूप सोपं आहे. मध्यकेंद्रीमध्ये गुणसूत्र बिंदू हा मध्यभागी असतो. मध्यभागी असल्यामुळे दोन्ही बाजू समसमान असतात आणि त्यामुळे हे इंग्रजी मुळाक्षर व्ही या अक्षराप्रमाणे दिसतं. त्यानंतर मध्यकेंद्रीमध्ये गुणसूत्र बिंदू हा थोडासा एका बाजूला सरकतो, त्यामुळे हे इंग्रजी अक्षर यल या अक्षराप्रमाणे दिसतं. त्यामुळे एक भुजा दुसऱ्या भुजापेक्षा न कळत लहान दिसते, त्यामुळे ही रचना यल या मुळाक्षराप्रमाणे दिसते. पुढचा भाग आहे अग्रकेंद्री.
अग्रकेंद्रीमध्ये मात्र गुणसूत्रबिंदू एका भुजाच्या खूपच जवळ जातो, त्यामुळे एक भुजा दुसऱ्या भुजापेक्षा खूप छोटी आणि दुसरी भुजा ही खूप मोठी दिसते, त्यामुळे हे इंग्रजी अक्षर जय या अक्षराप्रमाणे दिसतं. चौथ्या प्रकारामध्ये गुणसूत्रबिंदू एका भुजाच्या पूर्ण शेवटी जाते, त्यामुळे हे इंग्रजी अक्षर आय प्रमाणे दिसतं. याच्यामध्ये आपण गुणसूत्राची एकच भुजा पाहू शकतो. सामान्यतः काही पेशीमध्ये गुणसूत्रांच्या या सर्व जोड्या असतात. आता गुणसूत्रांचे परत दोन प्रकार पडतात, समजातीय गुणसूत्र आणि विजातीय गुणसूत्र. समजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं आणि विजातीय गुणसूत्र कशाला म्हणायचं? तर समजातीय गुणसूत्रामध्ये ज्या गुणसूत्रांची रचना आणि कार्य एकसारखे असतात त्याला समजातीय गुणसूत्र असं म्हटलं जातं. तर विजातीय गुणसूत्रांमध्ये ज्या गुणसूत्रांची रचना भिन्न असते अशा पद्धतीच्या गुणसूत्रांना विजातीय गुणसूत्र असे म्हटलं जातं. जर मानवांमधील गुणसूत्रांचा आपण विचार केला तर मानवांमध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात. पैकी जी लैंगिक गुणसूत्रासाठी कारणीभूत जोडी असते तिची रचना किंवा त्या गुणसूत्राची रचना ही इतर गुणसूत्रांपेक्षा भिन्न असते आणि या गुणसूत्राच्या जोडीलाच लैंगिक गुणसूत्रांची जोडी असे म्हटले जातात. अन्य ज्या जोड्या असतात त्या सर्वांना अलैंगिक गुणसूत्रांच्या जोड्या असं म्हटलं जातं. असं का बरं? तर ज्या 22 जोड्या असतात त्याला अलैंगिक गुणसूत्रांच्या जोड्या म्हणतात. त्या बाळाचं लिंग ठरवण्यामध्ये फारसं महत्वपूर्ण भूमिका बजावत नाही. मात्र जी लैंगिक जोडी असते ज्याच्यामध्ये एक गुणसूत्र असतो जो इतर गुणसूत्रांपेक्षा भिन्न रचना दाखवतो, ही रचना होणाऱ्या बाळाचं किंवा अपत्याचं लिंग निश्चितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते. याबाबत सविस्तर आपण पुढच्या भागामध्ये अभ्यासणारच आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः या गुणसूत्रांची रचना जी आहे, प्रकार जे आहे, ते पुन्हा आपण या आकृतीद्वारे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गुणसूत्रांचे प्रकार याच्या आकृत्या पाहूया. पहिली आकृती आहे मध्यकेंद्री, ज्यालाच आपण मेटासेंट्रिक म्हणतो. या आकृतीवरून लक्षात येईल की याच्यामध्ये गुणसूत्रबिंदू या गुणसूत्र भुजांच्या बरोबर मध्यभागी आहेत, त्यामुळे या दोन्हीही भुजा आपल्याला समान लांबीच्या दिसत आहेत, म्हणजे व्ही या अक्षराप्रमाणे हे दिसत आहे. दुसरा प्रकार आहे उपमध्यकेंद्री, याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू एका बाजूला सरकल्यामुळे दुसरी भुजा आधीच्या भुजापेक्षा नकळत लहान दिसते, त्यामुळे ही रचना साधारणतः इंग्रजी मुळाक्षर यल सारखी दिसत आहे. तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री, याच्यामध्ये गुणसूत्रबिंदू उपमध्यकेंद्रीपेक्षा आणखीन थोडासा बाजूला सरकतो, त्यामुळे एक भुजा ही दुसऱ्या भुजापेक्षा खूपच लहान दिसते, त्यामुळे ही रचना इंग्रजी अक्षर जे यासारखी दिसते. पुढचा प्रकार आहे अंत्यकेंद्री, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर या गुणसूत्रात गुणसूत्रबिंदू एका टोकाला असतो व हे आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते, म्हणजे आय सारखी रचना दिसत असल्यामुळे याच्यामध्ये एकच गुणसूत्र भुजा दिसते. जर आपण पेशी विभाजनाची काचपट्टी पाहिली तर त्याच्यामध्ये मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री व अंत्यकेंद्री हे प्रकार आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विविध घटक अभ्यासले. अनुवंश म्हणजे काय? अनुवंशशास्त्र, अनुवंशिकी शास्त्र कशाला म्हणतात? तर सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये उतरतात. याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणारी जीवशास्त्रांची एक शाखा आहे, ज्याला अनुवंशिकी शास्त्र असं म्हटलं जातं. अनुवंशिकता म्हणजे काय? तर मातापित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस अनुवंशिकता म्हणतात. यानंतर आपण अनुवंशिक लक्षणे व लक्षणांच्या प्रकटीकरण कशा पद्धतीनं होतं हे हा भाग पाहिला. याच्यामध्ये DNA ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, कारण DNA मध्ये असणारी प्रथिने पेशीअंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक त्या माहितीचा साठा DNA मध्ये केलेला असतो आणि या DNA लाच जनुक असं म्हटलं जातं. यानंतर आपण गुणसूत्र त्याची रचना अभ्यासली. गुणसूत्र हे DNA नी बनलेले असतात. त्याच्यामध्ये गुणसूत्र भुजा, पी भुजा, गुणसूत्र बिंदू, क्यू भुजा आणि DNA इत्यादी उपघटक असतात. यानंतर आपण विविध सजीवांमधील गुणसूत्रांची संख्या
कशी असते हे देखील अभ्यासले आणि गुणसूत्रांचे प्रकारामध्ये मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री हे प्रकार अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही दिलेला स्वाध्याय आणि त्यामधील प्रश्नोत्तरे जी तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती प्रश्न दिसत आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये सोडवणार आहात. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये याच पाठातील पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.